विद्यार्थिनीनो नमस्कार। इयत्ता 6वीच्या समाज पाठामध्ये इतिहास भागामध्ये आज आपण इतिहासाचा परिचय हा पाठ्यक्रम समजून घेणार आहोत। तर विद्यार्थिनीनो, इतिहास म्हणजे काय? तर आता तुम्ही शिवाजी महाराजांच्या, राजे महाराजांच्या कथा ऐकता, रामायण महाभारतातल्या कथा ऐकता किंवा सिरियल बघता, तर इतिहास म्हणजे काय? तर पूर्वी घडून गेलेल्या घटना क्रमबद्ध आणि सुसंगतपणे सांगणे म्हणजेच इतिहास। तर इतिहास म्हणजे स्थळ, काळ आणि व्यक्ती संदर्भात सत्यता आणि स्पष्टता, म्हणजेच एखादी घटना केव्हा, कोठे, कोणामुळे आणि कशी घडले हे इतिहासामध्ये नमूद केलेले किंवा नोंद केलेले असते। जर ही सत्यता नसेल तर इतिहास एक कथा होऊन जाते। आता कथा आणि इतिहासमधला फरक कोणता आहे? तर कथा म्हणजे एकेकाळी एका गावामध्ये एक राजा राज्य करत होता, त्याने युद्ध केले। दुसरी आहे इतिहास। आता हा झाला इतिहास। साम्राज्यशके पूर्व 261 पाटलीपुत्र येथे राज्य करीत असलेल्या अशोक राजाने कलिंगाचे युद्ध केले, ही झाली कथा। म्हणजेच इतिहास म्हणजे पूर्वी घडून गेलेल्या घटना क्रमबद्ध आणि सुसंगतपणे सांगणे म्हणजे इतिहास। तर हे सांगणारे इतिहासाची प्रथम रचना कशी करावी हे सांगणारे, जगाला प्रप्रथम ज्ञान देणारे ग्रीक साहित्यकार आहेत हेरोडोटस। तर त्यांना इतिहासाचे पितामह असे म्हणतात। हे त्यांनी जगाला दाखवून दिलं, हे ग्रीक देशाचे होते। तर इतिहास अमूल्य इतिहासाची रचना कशी करावी हे जगाला प्रथम दाखवून देणाऱ्या ग्रीक देशाचे पितामह आहेत इतिहासाची रचना दाखवणारे हेरोडोटस, म्हणून त्यांना इतिहासाचे पितामह असे म्हणतात। आता इतिहासाची मानवाला आवश्यकता का आहे बघा बरं। तर बघा, माणसाला स्मरणशक्ती नसती तर मानवाने काय काय केलं असतं? तर स्मरणशक्तीचं त्या चुका त्याने पुन्हा केल्या असत्या। मग या चुकांमधून मानवाची प्रगती शक्य झाली असते का? बघा बरं बाळांनो, म्हणून मानवाच्या इतिहासाला, मानवाच्या प्रगतीला स्मरणशक्ती आवश्यक आहे। ही स्मरणशक्ती म्हणजेच इतिहास। ही स्मरणशक्ती हवी ना, म्हणून इतिहासा म्हणजे कोणत्याही समाजाला किंवा मानवाला लागणारे स्मरणशक्ती म्हणजेच इतिहास। या स्मरणशक्तीशिवाय मानवाची प्रगती, समाजाची प्रगती, राज्याची प्रगती, देशाची प्रगती अशक्य आहे। तर आता स्मरणशक्ती म्हणजे काय बघा बरं, एक तुम्हाला उदाहरण देते। तर छोटं बाळ आहे तुमच्या घरामध्ये, ते अनेक वस्तूंना हात लावतं, उदाहरणार्थ विळी, कोयता, म्हणजे त्याला सगळं चांगलं आणि वाईट हे कळत नाही। आता समजा एखादं ताट गरम आहे, ताटली गरम आहे, प्लेट गरम आहे, भाताची त्याची ताट वाढलेलं ताट गरम असेल तर ते गरम हात लावायला बघतो। त्याला हात लावलं की काय कळतं? ही ताटली गरम आहे, आपण हात लावू नये। मग ही स्मरणशक्ती त्याला कुठून येते की ताटलेला हात लावल्यानंतर आपल्याला भासतं, ही स्मरणशक्ती त्याच्यामध्ये येतं। मग त्याची आई त्याला सांगते, बाळा गरम आहे, ते हा होतो आहे, लावू नये। त्याला आई समजावून सांगते। तर इतिहास म्हणजे समजा आपल्या पूर्वजांनी घेतलेल्या चुकीच्या आणि चांगल्या अनुभवातून, निर्णयापासून त्यांनी अनुभवलेल्या सुखदुःखाची आणि त्यांच्या आले त्यांना आलेल्या समस्या अडचणीची त्यांना
आपल्याला कल्पना देतो। तर इतिहासावरून आपल्याला पुढच्या पिढीला पुढे निर्णय घेताना सावधानता सूचित करतो किंवा अडचणीची कल्पना देतो। तर इतिहास हा पूर्वजांनी सांगितलेली तत्वे त्यांच्या विचारधारा ही पुढच्या पिढीला एक आदर्श दीपस्तंभ बनून राहतो। त्यांनी केलेलं शौर्य, त्यांचे पराक्रम, त्यांनी केलेलं त्यागाचं बलिदान ह्या पुढच्या पिढ्यांना चेतना किंवा स्फूर्ती देतो। एवढीच काय, इतिहास आपली संस्कृती परंपरांचा परिचय करून त्याबद्दल आपल्या देशाबद्दलचा अभिमान आणि गौरव निर्माण करतो। आता आधार म्हणजे काय, इतिहास लिहिण्यासाठी काही पुराव्यांची गरज आहे। त्यांनी प्राचीन काळात वापरलेली नाणी, शिलालेख, मडक्यांचे तुकडे, त्यांची चालीरीती, समाजामध्ये राज्यकारभार, त्या काळचा राज्यकारभार कसा केला, तर त्यासाठी इतिहास लिहिण्यासाठी जुनी नाणी, मडके, यांची स्मारके, यांचे साक्षी पुरावे, लिखित पुरावे, साक्षी आधारांचा इतिहासकाराला आधार घ्यावा लागतो। म्हणून इतिहास लिहिणाऱ्यांना इतिहासकार असे म्हणतात। तर इतिहासकार इतिहास सत्य आणि स्पष्टपणे सांगण्यासाठी काही साक्षी आधारांचा वापर करतो। उदाहरणार्थ जुनी नाणी, कपडे, त्याच काळातील राज्यकारभार या सगळ्यांची माहिती गोळा करतो। तर इतिहास लिहिणाऱ्यांना आधार असे म्हणतात। तर या आधाराचे इतिहासाच्या आधाराचे दोन प्रकार आहे, एक साहित्यिक आधार, दुसरा आहे पुरातत्व आधार। आता साहित्यिक आधारमध्ये लिखित म्हणजे लिहिलेले, लिहून ठेवलेले, एकाच, आणि मौखिक म्हणजे एकाच्या तोंडून दुसऱ्याकडे दंतकथा, सांगितलेल्या कथा एकाच्या मुखातून दुसऱ्याकडे ऐकलेल्या कथा, यामध्ये एक लिखित साहित्य आणि दुसरे मौखिक साहित्य। तर यामध्ये लिखित साहित्य, देशी साहित्य म्हणजे देशी साहित्यकाराने लिहिलेलं साहित्य, यामध्ये कौटिल्याचं अर्थशास्त्र, अमोघवर्षाचं कविराजमार्ग, अश्वघोषाचे बुद्धचरित इत्यादी लिखित साहित्याचा प्रकार येतो। आता दुसरं आहे विदेशी साहित्य म्हणजे काय, विदेशी साहित्य म्हणजे बाहेरच्या देशातील साहित्यकाराने लिहिलेलं, उदाहरणार्थ मॅगासनीचा इंडिका, फाई यांचं फुफुकी, मौर्याचं चंद्रगुप्त मौर्याचं मॅगासनीचा इंडिका ग्रंथ, तर इत्यादी हे विदेशी साहित्य आहे। आता मौखिक साहित्य म्हणजे तोंडी सांगितलेलं, तुम्हाला आता शिवाजीचं तुम्ही पोवाडा ऐकता, एखादं लोकगीत ऐकता, लावणी ऐकता, वृत्तांत ऐकता, तर लिखित साहित्य हे सुशिक्षिताने लिहिलेलं आहे। तर मौखिक साहित्य हे निरक्षर लोकांनी आपल्या मुखावाटे दुसऱ्यांना, दुसऱ्याकडे दंतकथा सांगितलेल्या, याला मौखिक साहित्य म्हणतात। आता दुसरं पुरातत्व साहित्य म्हणजे काय, प्राचीन मानवाने निर्माण केलेल्या आणि वापरलेल्या भौतिक वस्तूंचे अवशेष, हेच पुरातत्व आधार। आता हे पुरातत्व आधार जमिनीमध्ये त्या त्यावेळी त्या त्या लोकांनी जमिनीमध्ये काही वस्तू करून ठेवलेल्या असतात, उत्खनन करून जमिनीमध्ये खोदकाम करून त्या बाहेर काढल्या जातात, त्यालाच उत्खनन असे म्हणतात। त्या यामध्ये त्या काळात वापरलेले मडक्यांचे तुकडे, जुनी नाणी, शिलालेख, म्हणजे शिला म्हणजे एका दगडावर, खडकावर त्या काळातलं वर्णन, धर्मसंस्कृती, त्यांचा राज्यकारभार, त्यांची मनोहरांची साधने इत्यादी शिलालेख त्यावर दगडावर केलेलं कोरीव काम, आणि स्मारके अशा अवशेषांचा या पुरातत्व आधारमध्ये समावेश होतो। आता उत्खनन म्हणजे प्राचीन मानवाने जुने प्राचीन वस्तू अवशेष काढण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने केलेले खोदकाम, उदाहरणामध्ये ब्रश, तापी, चाकू, झाडाची वेळूची टोकदार वस्तू वापरून अवकाशपणे मातीचा एक एक थर बाजूला काढून काढला जातो, त्यातून सगळी ही
अवशेष बाहेर काढले जातात, त्यामध्ये मडक्यांचे तुकडे, जुनी नाणी, घरे, खडे, मणी, गोट्या, रत्ने, अस्थी इत्यादी अवशेष बाहेर काढून त्यांचा अध्ययनासाठी वापर केला जातो। तर आता पुढे आहे, युरोपियनांनी केलेला भारताचा परिचय। भारतीयांना इतिहास हा पुराण आणि परंपरांचा वृत्तांच्या रूपाने परिचित होता। तर 16व्या शतकामध्ये भारतात आलेल्या युरोपियनांमध्ये काही युरोपियन साहित्यकार होते, त्यांनी भारतीयांच्या जनजीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी व्यवस्थित अध्ययन केले। त्यामध्ये हेनरी श्रोथ यांनी प्रथम संस्कृत व्याकरणाचे प्रथम लॅटिन भाषेमध्ये भाषांतर केले। त्याच्यानंतर आलेले फादर कार्डाक्स यांनी संस्कृत आणि युरोपियन भाषांमध्ये प्रथम संबंध असल्याचे दाखवून दिले। तर यावरून आपल्याला काही विदेशी साहित्यकार होते त्याच्यामध्ये आहे, या भारतीय शास्त्राच्या अध्ययनासंबंधी त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलणारे आहेत विल्यम जोन्स आणि मॅक्स मुलर। तर हे पहिले आहेत विल्यम जोन्स, तर त्यांनी 1784 एशियाटिक सोसायटी नावाची संस्था कलकत्ता येथे स्थापन केली। त्यानंतर आले बहुभाषिक असलेले पंडित असलेले विल्यम जोन्स, यांनी यांनी गीतगोविंद, मानवधर्मशास्त्र तसेच कालिदासाचे शाकुंतल इत्यादी रचनांचे संस्कृतमधून इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला होता। पुढचे आहे मॅक्स मुलर, ते जर्मन देशाचे होते। त्यांनी सेक्रेड ऑफ द बुक ऑफ द इष्ट नावाने 50 ग्रंथ इंग्रजी भाषेमध्ये लिहिले। तसेच इतिहासकार जेम्स मिल यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया नावाचा 6 ग्रंथाचा भारताचा इतिहास लिहिला। पुढचे आहे अब्बे डुबास, तर यांनी सुद्धा स्थानिक संस्कृती आचरण करून ते संन्यासासारखे जीवन जगते, फ्रेंच मिशनरी, तर श्रीरंगपट्टणजवळ गजांगे येथे ते वास्तव्यास होते। त्यांनी हिंदू मॅनर्स अँड कस्टम्स अँड सर्मनीज नावाच्या साहित्य कृतींची रचना केली, आणि त्यामध्ये त्यांनी भारतीयांच्या आचार विचार, सणवार, वर्णाश्रम पद्धती इत्यादी संबंधित त्यांनी लेखन केलेले आहे। अशा तऱ्हेनं तुमचा इथं इतिहासाचा परिचय हा पाठ तुम्हाला समजला असावा। धन्यवाद।